तरी आपली परिस्थिती बदलते आहे ना. म्हणजे बघ ना, पूर्वी आपल्याकडे काहीच नव्हतं, आता हे घर आहे आपलं स्वतःचं. सर्व गोष्टींची कशी साठवण होत आहे. मी दोन पानांचा बाप आहे. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणतं व्यसन नाही, म्हणून पैसा साठत आहे नाही. हो कदाचित. बरं चल, मी निघतो, मला उशीर होतो. आणि आणखी एक मनीषा सांगायचं विसरलो. ते माझ्या कॉलेजमधले प्राध्यापक लोक विचारित होते की तुझ्या घरी मटन किंवा पार्टी वगैरे. हो, कसं शक्य आहे ते. मी नाही म्हणलो त्यांना, त्यांनीच मला विचारलं. किती घाण होईल घरात. आजच्याच दिवस मनीषा, आजच्याच दिवस. आणि पिणं वगैरे आलंच. माझ्या माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. प्राध्यापक लोकांची मर्जी सांभाळावी लागते मनीषा, प्लीज. करत आहे करता ते. तू चांगली आहेस मनीषा. हा साहेब, मी सुरेश. हो हो, या आमच्याकडे पार्टीला. हो हो, नाही नाही काही अडचण नाही. नाही या. हो हो मनीषा, लोणचं किंवा थोडस खारट तिखट ते पिल्यानंतर. अशा प्रकारे सुखाचा संसार सुरेश आणि मनीषाचा सुरू असतो. मात्र हळूहळू सिस्टीमच्या हाताखाली राहून त्यांना मेंटेन करण्यात सुरेश आणि मनीषाचे काय होते ते बघूया. आता येतच असतील ते. अरे या या साहेब, या देवीदास, आपल्याला लक्ष द्यायचंय बरं का. जबरदस्त वाटतंय रा, खरंच अगदीच छान अरेंजमेंट केली आहे सुरेश तुम्ही. थँक्यू सुरेश. आता कसं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय बरं का. नाही तर कसा इकडे तिकडे फिरा, गाव राहणं पहा, त्याच्यापेक्षा घरी बसून कसं रिलॅक्स वाटत. थँक्यू. घे सुरेश, तू पण थोडीशी घे. नाही सर, दोनचा रिपॅट मस्त झालं बरं का. घ्या मग ठोसून. साहेब तू कधीच नाही घेतली घेऊ. आपल्या कमरचे जोशी सर आहे ना, त्यांचा स्वभाव अगदीच का अगदीच लालची आहे. आय डोंट लाईक इट. आय ऑल्सो डोंट लाईक इट. म्हणे बिअरच्या, बिअर सॉरी सॉरी सॉरी, म्हणे बीएच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप कोण बसले रे. काय करायचं, पगार भेटला झालं, क्लास घेतले का नाही घेतले. मराठीत काय म्हणतात, पोटातून पोटात जाण्यापर्यंतच्या प्रवासात अगदी रोमांचित करणारी ही सुधा. ही सुधा आपल्या चवीने लोकांना आपलंसं करते बरं का. बरोबर. हे अमृत पोटात गेल्याबरोबर माणसाचे दुपीत कसे ओलक्याने सारखे बाहेर पडते. बरोबर बोलले. अरे घे सुरेश थोडीशी. अरे सुरेश माझ्या मनात घे थोडीशी. घे थोडी घे घे. नाही साहेब. अरे तुम्ही घ्या तुम्ही घ्या. कुणाचा पैसा, कुणाचा अडका साहेब, कुणाची स्टेट आणि कोण घेणार साहेब. काय झाली, आपण घरी जाऊया. एक पॅक बनवतेला आधी. नाही आता घरी जायचं. चला चला येतो सुरेश. आपल्या त्या पहिल्या गोटला सुरुवात केली तिथे दिवशी. मात्र तो दिवस त्याच्या अंधकारमय जीवनाची पहिली पायरीच ठरली की काय असं जाणवते.
आणि पुढे तो त्या व्यसनाच्या तलावात असा बुडत गेला की बघा एक दिवस काय झालं। म्हणजे जागा आमच्या ब्राह्मणे कोणाने ते कदळ किती पाहिलं तुम्ही विचार करा जरा। अहो लहान मुलं आहे तुम्हाला, ती 3 वर्षाची मुलगी आणि 9 महिन्याचा बाळ आहे। भावाकडे घरात अन्नाचा दाणा सुद्धा नाही। हे सर्व मी केलं, मी या प्राध्यापक लोकांना आम्ही खाऊ घातलं घालण्यापर्यंत म्हणजे माझा उपयोग केला गेला। आमच्या कॉलेजचे प्राचार्य बरे आहेत, पण मात्र सुरेशच्या इरेग्युलरिटीचा फायदा ते घेऊ शकतात। कारण मला असं वाटते की बहुतेक प्राचार्यांनी कट रचलाय की सुरेशला त्रास देऊन नोकरीवरून काढायचं आणि मॅनेजमेंटची स्वतःच्या जवळ लावायचं। सुरेश 2-3 दिवसाच्या सुट्ट्या घेतो, सलग 15 दिवसाच्या सुट्ट्याला पगार कापला जातो। वहिनी आपल्याला त्याला कुठेतरी थांबावं लागेल, मनीषा 4-5 दिवसानंतर भावाच्या घरून येते तेव्हा बघा काय दिसते त्याला तिला। अहो प्रियाताई, काय हो, काय झाले? अहो मी काल पासून घरी आले नाही, तुम्हाला कुठे दिसले का? नाही ना, काय झालं होतं का? नाही हो। अरे रुपेश, अरे काल पासून घरी आले नाही, तुला कुठे दिसले का? जरा बघ ना कुठे आहे तर। कामात आहे, बघतो मी। वहिनी, एक दुःखाची बातमी आहे वहिनी, आपल्या कॉलेजच्या विहिरीमध्ये सुरेशची बॉडी सापडली आहे। बॉडी नुकतीच पोस्टमॉर्टमला पाठवली। मी सुरेश स्वमताने कॉलेजच्या विहिरीत आत्महत्या करीत आहे, याचे सर्वस्वी जबाबदार
म्हणजे ना कॉलेजचे प्राचार्य असते, त्यांनी दिलेला त्रास हा माझ्यासाठी सहज करणे इतक्या माझ्या कुटुंबियाची जबाबदारी कॉलेजच्या मॅनेजमेंटवर टाकत आहे. म्हणजे मी गेल्यानंतर कुटुंबाला पेन्शन लागू करा. मी जिवंत असताना पगार देऊ शकलो नाही, मात्र मी निघून गेल्यानंतर निधन त्यांना पेन्शन तरी उपलब्ध. याकरिता मी स्वतः सहमताने आत्महत्या करू. बेटा
सुरेशनी आजपर्यंत जे काही केलं ते तुमच्यासाठीच केलं. एखादी गोष्ट नसल्याची जाणीव. इथे आपल्या या नाटकामध्ये उणीव होती ती सुरेशच्या हिमतीची, धैर्याची, सहनशीलतेची. त्याने जो काही निर्णय घेतला त्याचा परिणाम म्हणून मनीषाच्या आयुष्यातली आधाराची आणि सोबतीची उणीव, त्यानंतर समीराच्या आयुष्यातली वडिलांची उणीव, अशा उणीवा आपल्याला दिसल्या. बघा, परिणाम कोणावर, त्रासाला कोण कंटाळले, त्रास